उसल देशामध्ये प्रगती करायची असेल तर विद्युत निर्मिती हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी फार मर्यादित अशी विद्युत निर्मिती होत होती. त्या विद्युत निर्मितीच्यासाठी पहिल्या महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय कुणी घेतला असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी केला. विद्युत निर्मितीचा निर्णय त्यांनी घेतला. आज एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये गरजेच्या पेक्षासुद्धा जास्त विद्युत निर्मिती होत असेल, पण सर्व देशाचा विचार करायचा झाला तर ह्या विद्युत निर्मिती झाल्याच्या नंतर ती विद्युत ही सर्व देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचेल त्याची, आणि त्यामधून ते राज्याचे विभाग संपण्याच्या रस्त्यावर जाईल त्याचं, याचा विचार हा बाबासाहेबांनी केला. आज आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विद्युत मंडळ या नावाची संस्था या राज्यात काढली होती. एम एस ई बी म्हणून आपण त्याचा उल्लेख करत होतो, आणि ती सर्वच वीज पुरवठ्याच्या संबंधीची कामगिरी करत होती. आज एका राज्यामध्ये वीज जास्त झाली आणि दुसऱ्या राज्यामध्ये वीज जर नसेल किंवा कमी असेल तर अतिरिक्त वीज कमी राज्य असलेल्या वीज असलेल्या राज्यामध्ये जाईल कशी आणि त्यांचं एकीकरण होईल कसं आणि त्याचा परिणाम त्या राज्याचा समृद्धीवर कसा करता येईल या संबंधीचा विचार पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मेशन नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतलेला होता, आणि त्या माध्यमातून हे विद्युतचं एकीकरण अतिरिक्त विद्येचं जिथं कमतरता असेल त्या भागामध्ये येऊन एक पर्याय हा उभं करण्याच्या बद्दलचा अत्यंत मोलाचा निर्णय हा डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेला होता.